नमस्कार, मी डॉक्टर कपिल पोरे, ऑर्थोपेडिक सर्जन, औरंगाबाद। शोल्डर सर्जरीज म्हणजे खांद्यावरती झालेली शस्त्रक्रिया, जसे की बँकॅट रिपेअर किंवा सुप्रास्पायनल स्टेंटॉन रिपेअर किंवा शोल्डर मध्ये झालेलं शोल्डर रिप्लेसमेंट किंवा शोल्डरचं झालेलं फ्रॅक्चर याचं फिक्सेशन। या सर्व सर्जरीज झाल्यानंतर खांद्यामध्ये जो कडकपणा होतो तो कडकपणा होऊ नये यासाठी कोणते व्यायाम करावे, यातील पहिला व्हिडिओ। पहिल्या 6 आठवड्यात कोणते व्यायाम करावे हे आपण आधीच पाहिलं। या व्हिडिओमध्ये 6 आठवड्यांपासून ते 12 आठवड्यांपर्यंत म्हणजे साधारणतः सर्जरीच्या नंतर 1.5 महिन्यापासून ते 3 महिन्यांपर्यंत आपण कोणते व्यायाम करावे जेणेकरून खांद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कडकपणा डेव्हलप होणार नाही व खांद्याचा मुव्हमेंट पूर्ण प्रकारे आपल्याला मिळवण्यासाठी मदत होईल। हे एक्सरसाइजेस, हे व्यायाम आपण या व्हिडिओत जाणून घेऊया। पहिला व्यायाम ज्याच्यामध्ये शोल्डर एक्सटेन्शन, अशा प्रकारे उभे राहून दोन्ही हातामध्ये काठी घ्यावी। डावा हात ज्याच्यामध्ये सर्जरी झालेली आहे त्याचं एक्सटेन्शन मिळवण्यासाठी म्हणजे मागच्या बाजूला तो यावा यासाठी आपण दुसऱ्या हाताची मदत घेत आहोत। स्टार्ट, डाऊन, स्टार्ट, डाऊन। हा व्यायाम डाव्या हाताला जिथे ऑपरेशन झालेलं आहे तिथे जिथपर्यंत वेदना शक्य होतील तोपर्यंतच करावा। पुन्हा एकदा बघूया, स्टार्ट, डाऊन। त्यानंतरच्या व्यायामामध्ये अशा प्रकारे उभे राहून दोन्ही हातामध्ये काठी पकडावी व कोपऱ्यामधून तो बेंड करून सरळ करणे असा हा व्यायाम आहे। स्टार्ट, डाऊन, स्टार्ट, डाऊन। तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर डावा खांदा ज्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याचं रोटेशन म्हणजे त्याचं वळवण्यासाठी याची मदत होत आहे। पुन्हा एकदा पहा, स्टार्ट, डाऊन, स्टार्ट, डाऊन। त्यानंतर असिस्टेड फॉरवर्ड फ्लेक्शन म्हणजे डाव्या बाजूची जी सर्जरी झालेली आहे खांद्याची त्याला समोरच्या बाजूला आणण्यासाठी दुसऱ्या हातानी व स्टिकनी मदत घेऊन त्याला समोरच्या बाजूला उचलणे व खाली नेणे असा हा व्यायाम आहे। बघूया, स्टार्ट, डाऊन, स्टार्ट, डाऊन। त्यानंतर टेबलवरती झोपून ऑपरेशन केलेला जो डावा खांदा आहे त्याला डोक्याजवळ वरती घेऊन जाणे व खाली आणणे असा हा व्यायाम आहे। बघूया, स्टार्ट, डाऊन, स्टार्ट, डाऊन। त्यानंतर टेबल स्लाइड, ऑपरेशन केलेला खांदा डावा खांदा याची फॉरवर्ड मुव्हमेंट व्हावी आणि ती सपोर्टेड फॉरवर्ड मुव्हमेंट व्हावी म्हणजे समोर ठेवलेल्या टेबलवरती हात टेकून तो हात पुढे पुढे सरपत आणायचा जेणेकरून खांद्याला सपोर्ट मिळेल व खांदा हा समोरच्या बाजूला हात वर नेण्यामध्ये मदत होईल। बघूया, स्टार्ट, बॅक, स्टार्ट, बॅक। सो 7 आठवडे ते 12 आठवडे म्हणजे 1.5 महिन्यापासून ते 3 महिन्यापर्यंत शोल्डर एक्सरसाइज कशा करायच्या, खांद्याचे व्यायाम कसे करायचे हे आपण पाहिलं। मी जेवढ्या एक्सरसाइजेस दाखवल्या त्या सर्व एक्सरसाइजेस या प्रत्येक दिवशी डे बाय डे त्यांचे रिपिटेशन्स आणि त्यांची रेंज ऑफ मोशन ही स्लोली स्लोली वाढवत जावी कारण शोल्डरचे तंतू सुप्रास्पायनल टेंडॉन किंवा बँकॅट रिपेअर हे केल्यानंतर त्या मसल्सला स्लोली स्लोली स्ट्रेचिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा टियर होण्याची शक्यता नसते। अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।